नमस्कार, मी प्राजक्ता भगत आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आणि सर्वात पहिल्यांदा आपल्या सर्वांना दिवाळीचा पाडवा आणि भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता वाजलेले आहेत 9:00. आम्ही सर्व फ्रेश झालो, आंघोळ्या झाल्या आणि आता चहा पण पिऊन झाला आहे. तर पटकन मी स्वयंपाक करणार आहे. आज मी जेवण्यासाठी इथे मस्त शेवग्याच्या शेंगाची आमटी बनवली. इथे सुखा भोपळा अगदी साधा बनवला आहे, तिखट पण नाही टाकलं कारण प्रत्युष खाईल म्हणून. आणि इकडे बासुंदी बनते. सकाळचं जेवण करून सगळं आवरून मी प्रत्युषला बाहेर खेळायला घेऊन आले आहे. आणि बघा, समोर पानांचा कलर चेंज व्हायला लागलेत मस्त. बघा, आता इतकं सुंदर वातावरण झालं आहे आणि पानांचे असे कलर चेंज होत आहेत. तर आपल्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला हे पाहायला मिळेलच. अगदी ह्याची पानं गळेपर्यंत सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल. आणि समोर बघा, इथे छोटंसं गार्डन आहे मुलांसाठी खेळायला, तिथेच प्रत्युषला मी घेऊन आली आहे. छान आता ऊन पडायला लागलं आहे. कसं झोका खेळतो? 1, 2, 3. जू पहिले टोपीच घालत नव्हता प्रत्युष. आता त्याला सांगितलं ना की बाकीची मुलं घालत आहेत तर घालतो. लगेच हात सगळं कळते आता. लगेच हात नो जू ससूला कोणे शुशुलो कोणे पत्यु शशुला जू चल ये लवकर. आता घसरगुंडी खायची का बाबू? तसं नाही खायचं, हे बघ धर प्रत्युष, हे बघ हे धर तुला ते गोल गोल फिरवा. येस, गुड बॉय. A few moments later. घर आणि स्टेअर्स कशा डेकोरेट केले तेही तुम्हाला दाखवते. बाबाच्या पाय पडायचं का? जे पप्पा करायचे बाबाचे येतो जे पप्पा बाबा जे पप्पा तू काय आताच मी योगेशांना आणि प्रत्युषला बोवाळ आणि छान छान झालं आमचं सेलिब्रेशन, है ना बाबू? प्रत्युषने पण आज मस्त आंघोळ केली, फुलबाजे उडवले, हो ना, पूजा केली, छान छान लाडू खाल्ले. खायचं का नेमी नेमी खायची? थोडा ड्रेस थोडस त्याला आतून बनियान वगैरे काहीतरी घालावं लागेल. चल बाबाकडे. आता एकदम परफेक्ट राजूचा वाढदिवस बर्थडे पण काय भीती नसेल म्हणायचं ना. भीती नसेल पाडव्याला झाली होता बॉन म्हणून. हो, तिथी म्हणजे तारीख आणि मिथी म्हणजे त्या पर्टिक्युलर दिवसानुसार. हा, तर पाडव्याचा दिवाळीच्या पाडव्याचा बर्थडे असतो. आय विश यू व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे. थँक्यू. तारखेनुसार तर करूच आपण 7 तारखेला, पण आज जस्ट थोडस जसं प्रत्युषचा वटपौर्णिमेला असतो तसं तुझं दिवाळीच्या पाडव्याला असतो. तर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तसं माझा बर्थडे 7 नोव्हेंबरला आहे, पण आज तिथीनुसार 7 नोव्हेंबर
प्रत्युतचा पण आपण बघा वटपौर्णिमेची पण केला, दोघांचा पण दोन दोन वेळा होतो बर्थडे आणि विश पण सगळ्यांकडून दोन वेळा मिळतात. आज सगळ्यांनी घरच्यांनी विश केलं आणि फ्रेंड आणि जे बाकीचे जवळचे आहेत नोव्हेंबरला विश करतात. तर छान वाटतं. माझा आणि बाबूचा बर्थडे दोनदा दोनदा येतो, बाबांचा एकदाच बर्थडे कशी खुश झाली म्हणू. मस्त गेला आजचा दिवस आणि आता मी लगेच स्वयंपाक करणार आहे. तर चला मग मी पहिले चेंज करून येते आणि नंतर स्वयंपाक करते. पनीर झालंय, घरीच बनवलंय मी दुधापासून आणि पनीर आणि मटरची भाजी बनवणार आहे. आपलं पनीर एकदम मस्त बनले बघा घर. आणि फ्रोझन मटर घेतलेत मी आणि इकडे आपली मस्त ग्रेव्ही तयार झाली आहे. टोमॅटो, कांद्याची प्युरी, काजू घालून हे छान इकडे शिजते. आता मी ह्याच्यात वटाणे धुवून घालते. वटाणे टाकले जाता. आता हे मस्त वटाणे शिजल्यानंतरच सगळ्यात शेवटी मी पनीर घालणार आहे. वाव मस्त दिसायला लागले. सगळे मसाले वगैरे टाकून झालेत माझे. इकडे आपले अजून वटाणे शिजत आहेत, तोपर्यंत इकडे मी वरणाला फोडणी देऊन घेते. वटाणे आता शिजलेत आपले, आपण पनीर टाकून घेऊया. आता एक 3 ते 4 मिनिट जरी शिजवली तरी आपली भाजी तयार होणार आहे. वाव कलर मस्त आलाय. भजी बनवायचं काम चाललंय माझं. तर रजनी नाहीये म्हणून आज रतनला जेवायला बोलवलंय आम्ही आणि आता योगेश आणि रतन जेवण करतील. इथं आपलं जेवण तयार आहे. मस्त बासुंदी, वरण भात, पनीर, पापड तळाय, भजी यांनी ऑलरेडी खाऊन टाकली आणि योगेश यांना चपाती पाहिजे होती. कसं झालं पनीर? स्वीट ऑप्शन योगेश प्रत्युषला काय पाहिजे मध्ये मध्ये? प्रत्युष आणि खात पण नाही प्रत्युष. प्रत्युष रतन अंकलला कर हायफाय. हायफाय गुड बॉय. मम्मला करायचं हायफाय. प्रत्यू हायफाय. हा सेकंड ओके गुड बॉय. सबको करना है. ले बाबा और डिपेंड है किसा का बाबा खेळायला लावत. मी पाहिजे असते हो आणि बाबांसोबत खेळायचं असतं त्याला, है ना बरं तेश. एक आहे आता बाबांना पण लहान बनवलंय त्याने. मला नको घालू तुझा बाबा. सगळं मोठं होऊन जाईल त्यू बाबाने घातल्यावर. मला छान नाही दिसत तुला किती छान दिसतो. एकदा घाल ना तू, एकदा घाल. रिया पण अशीच करते, तिच्या मम्माला घाल म्हणते गॉगल. ओके लहान मुलांसोबत किती आपल्याला लहान म्हणावं लागतं. तुझी टकली मला हाय ना योगेश. काय बोलली? लहान मुलांसोबत आपल्याला किती लहान बनावं लागतं. त्यांच्या लेवलला जाऊनच त्यांना हे करायचं, कनेक्ट व्हायचं, त्यांना छान वाटतं. नाहीतर मग आपण एकदम आपल्या लेवलला राहून कसं खेळणार, त्यांना तरी मजा नाही येणार. त्यांना त्यांच्या लेवलला गेलं ना मग ते छान हे कनेक्ट होतात आपल्यासोबत. मी घातलं ना तू घाला तर तू घाल तू घाल एकदा लास्ट परत तू घालायचा. पण घ्यायचा असा चान्स सोडत नाही मी कधी. काय काय आपडी आपडी तपडी. अच्छा आपडी तापडी गुळाची पापडी कर तू कुठे. आपडी तापडी गुळाची पापडी
चाव मेव करा, चला कान पकडा, चला चला चाव मेव करायचा आता. पकली कुटा गुडू 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 गुडू. बाबांचे कान पकड प्रत्युष. आपडी तापडी आपडी तापडी गुळाची तापडी. धर ग बेबी माझा कान. आपडी तापडी गुळाची तापडी. कान पकडा आता कान. चाव म्याव चाव म्याव. तू माझे कान पकड, माझे कान पकड. चाव म्याव चाव म्याव. गुडू 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 प्या. तुपी प्रत्युष, तुपी तुपी गुडू गुडू पाणी. आता बघायचं का नळाला पाणी? बघायचं का आपण? इकडे बघ, इकडे मम्माकडे बघ. दाखवा मला पाणी बघू. नळात पाणी आहे का बघू. हा थांबा बस, तिकडे तोंड करायचं. आहे का ग पाणी? आहे का नळात पाणी?